पाकिस्तान, पाकिस्तान म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? पहिल्यांदा येतात ते म्हणजे पाकिस्तानने केलेले दहशतवादी हल्ले, त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट मॅचेस. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही पाकिस्तानमध्ये आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली असल्याच्या अनेक बातम्या माध्यमांमधून ऐकल्या असतील. मात्र दुसरीकडे परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. या ठिकाणच्या राज्यकर्त्यांवर मात्र पैशाचा थेट पाऊस पडत आहे. काय आहे नेमका हा प्रकार, जाणून घेऊया या व्हिडिओमधून सविस्तर. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. दी फॅक्ट फोकस या पाकिस्तानी वेबसाईटने अवघ्या एका आठवड्यानंतर म्हणजेच 29 नोव्हेंबरला पाकिस्तानचे रिटायर्ड होणारे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या संपत्तीचा, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीचा खुलासा केला आणि सर्वत्र खळबळ माजली आहे. आता पाहूया दी फॅक्ट फोकस या वेबसाईटने केलेला हा खुलासा नेमका काय, आणि यामध्ये सर्वात चर्चेला जात असलेला बाजवा यांच्या सुनेच्या संपत्तीचा प्रकार काय, सविस्तर पाहूयात. या वेबसाईटने केलेल्या दाव्यानुसार बाजवा यांच्या सुनेचं 2018 ऑक्टोबरमध्ये बाजवा यांच्या मुलाशी लग्न ठरलं आणि 2 नोव्हेंबरच्या रोजी त्यांची संपत्ती शून्यावरून थेट अब्जावधीपर्यंत पोहोचली होती. आता पाहूयात बाजवा यांच्या मुलाशी मेहनूर साबिर यांचं लग्न ठरलं आणि कशा प्रकारे त्यांची संपत्ती शून्यावरून थेट 127 कोटींवर पोहोचली. 23 ऑक्टोबर 2018 मेहनूर यांचं बाजवा यांच्या मुलाशी लग्न ठरलं आणि त्याच दिवशी त्यांच्या नावे गुजरानवाला येथील DHA हा भूखंड करण्यात आला आणि अगदी त्याच दिवशी त्या कॉन्स्टिट्युशनल 1 ग्रँड हयात या अपार्टमेंटच्या मालकही बनल्या. त्यामुळे आता मेहनूर साबिर यांच्याकडे 34 कोटी रुपयांची शेतजमीन, DHA लाहोरच्या फेज 7 सेक्टरमध्ये 49 कोटी रुपयांचे 7 व्यावसायिक भूखंड, 7 कोटी रुपयांचं ग्रँड हयात इस्लामाबाद अपार्टमेंट, गुजरानवालामध्ये 7.2 कोटी रुपये किमतीचे 8 अपार्टमेंट्स आणि एका कंपनीचे 15,000 शेअर्स असून त्यांची किंमत 15 लाख रुपये एवढी आहे. तर याच अहवालानुसार बाजवा यांच्या पत्नी आयेशा अहमद यांची संपत्ती 2016 आतापर्यंत थेट 2.2 अब्जांवर पोहोचली आहे, म्हणजे एवढी संपत्ती त्यांनी केवळ 6 वर्षांमध्येच कमावली आहे. तर बाजवा यांच्या पत्नीच्या संपत्तीमध्ये समावेश आहे तो म्हणजे निवासी भूखंड, व्यावसायिक भूखंड आणि त्याचबरोबर पतीला लष्कराने दिलेल्या घरांचा समावेश. तर या सर्व प्रकरणामध्ये विशेष आहे ते म्हणजे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हे येत्या 29 नोव्हेंबरला रिटायर्ड देखील होणार आहेत. त्याच दरम्यान त्यांच्या मालमत्तेच्या वादातून ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. तर या सर्व प्रकरणामध्ये ज्या फॅक्ट फोकस या वेबसाईटने ही माहिती समोर आणली, त्यांनी बाजवा यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीचा अहवाल 2013 ते 2021 या दरम्यानचा सार्वजनिक केलाय. तर या अहवालानुसार सार्वजनिक केलेल्या डिटेल्समध्ये बाजवा आणि त्यांच्या कुटुंबियांची संपत्ती ही पाकिस्तान आणि परदेशात या ठिकाणची मिळून तब्बल 12.7 अब्ज एवढी आहे. दरम्यान पाकिस्तानी माध्यमांमध्ये या संपत्तीच्या बातम्या लीक झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खळबळ माजली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचे अर्थमंत्री असलेले इशाकदार यांनी देखील या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत. तर मंडळी, एकीकडे दिवाळखोरीत चाललेला देश आणि दुसरीकडे प्रचंड संपत्ती असलेले हे राज्यकर्ते, या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. त्याचबरोबर लेट्स अप मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.